us to Virtual Training Center of Municipal Corporation of Greater Mumbai. My name is Shritika Suresh Lohar. Today's class is for third standard students. Subject is Marathi. So let me begin the class. बालमित्रांनो, स्क्रीनवरती दिलेले चित्र पहा. सोबत दिलेल्या चित्रात कोणता प्राणी आहे ते ओळखा. या प्राण्याचा आकार ओळखीचा वाटतोय. हा आहे ससा. बालमित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील ससोबा ही कविता शिकणार आहोत. कवीचे नाव आहे बालाजी बिरादार. कविता जे लिहितात त्यांना कवी म्हणतात. चला तर मग कवितेचे बोल शिकूया. ससोबा. ससा रे ससा, असा रे कसा, ताठ असती तुझे कान, तोंडावरती मिशा छान. मुलांनो, स्क्रीनवर असलेले सफेद रंगाच्या या सस्याचे चित्र पहा. कवितेत म्हटल्याप्रमाणे या सस्याचे कान ताठ आणि उभे आहेत. म्हणूनच कवींना असा प्रश्न पडतो की ससा रे ससा, असा रे कसा, हा ससा हा प्राणी असा का आहे. ताठ असती तुझे कान, तुझे कान अगदी ताठ उभे आहेत. तोंडावरती मिशा छान, तोंडावरती कशा मिशा आहेत पहा. ससा रे ससा, असा रे कसा, ताठ असती तुझे कान, तोंडावरती मिशा छान. पुढचे बोल पाहूया. हे बघा सशाचे कान. नवीन शब्द ताठ कान, म्हणजे चित्रात दाखवल्याप्रमाणे जसे उभे राहिलेत कान, म्हणून यांना म्हटलं आहे ताठ. सशाचे कान ताठ आणि कडक राहतात. पुढचा नवीन शब्द मिशा. या चित्रात सफेद रंगाच्या सशाच्या मिशा तुम्हाला दिसतील. मिशा सशाच्या नाकाजवळ, तोंडाच्या जवळ, नाकाच्या खाली सर्वत्र तुम्हाला दिसून येतील. अंगावरच्या केसांपेक्षा मिशांचे केस हे थोडे लांब असतात. डोळे तुझे लाल लाल, गुबगुबीत तुझे गाल, अंग तुझे पांढरे पांढरे, दिसते किती छान गोजिरे. चित्रात दिलेला ससा पहा. ससाचे डोळे लाल आहेत आणि गुबगुबीत तुझे गाल. ससाचे गाल कसे असतात? मऊ असतात. मऊ असतात म्हणूनच त्यांना गुबगुबीत असं म्हटलं आहे. अंग तुझे पांढरे पांढरे, ससाचा रंग पहा, संपूर्ण सफेद. पांढरे पांढरे म्हणजे ससाचा रंग सफेद आहे आणि म्हणूनच कवींनी काय म्हटलं आहे? दिसते किती छान गोजिरे. गोजिरे म्हणजे गोरे. ससाचा रंग पूर्णपणे पांढरा असल्याकारणाने तो गोरापान दिसतो आणि छान दिसतो. आणि डोळा कसा असतो त्याचा? लाल लाल. नवीन शब्द लाल लाल डोळे. या चित्रात सशाचा लाल डोळा आपल्याला दिसतो आहे. सशाच्या डोळ्याचा रंग लाल असतो. नवीन शब्द गुबगुबीत गाल. गुबगुबीत गाल म्हणजे मऊ गाल. सशाच्या अंगावर सर्वत्र पांढऱ्या रंगाचे मऊ केस असतात आणि त्याच्या गालावरही मऊ केस असतात, म्हणून सशाचे गाल गुबगुबीत असे कवीने म्हटले आहे.
नवीन शब्द पांढरे, पांढरे म्हणजे सफेद रंगाचे। ससा पहा, याचा अंग सफेद आहे, त्याचा रंग गोरा आहे, म्हणूनच पांढरे असा शब्द वापरला आहे। अंग, अंग म्हणजे शरीर। ससाचे जे शरीर आपल्याला या चित्रात दिसत आहे ते सर्वत्र सफेद रंगाचे दिसत आहे, म्हणून ससा गोजिरा आहे म्हणजेच गोरा आहे असे कवी म्हणतात। गोजिरे म्हणजेच गोऱ्या रंगाचे, पांढऱ्या रंगाचे। शेपटी तुझी इवलीशी, हा लवतोस अशी कशी। गवत खातो कुरु कुरु, चालतोस तू तुरु तुरु। सशाची शेपटी इवलीशी, इवलीशी म्हणजे छोटी। हलवतोस अशी कशी, हलवतोस म्हणजे तू ही शेपूट तुझी एवढीशी कशी काय हलवतोस असा प्रश्न कवीला पडला आहे। गवत खातो कुरुकुरु, कुरुकुरु हा आवाज आहे। ससा जेव्हा गवत खातो तेव्हा ते गवत चावत असताना कुरुकुरु कुरु असा आवाज येतो। चालतोस तू तुरु तुरु, चालतोस तू तुरु तुरु म्हणजे त्याच्या चालीला तुरु तुरु असं म्हटलं आहे, तो पटकनसा निघून जातो। नवीन शब्द इवलीशी शेपटी। इवलीशी म्हणजे छोटीशी, शेपटी म्हणजे शेपूट। या चित्रात आपल्याला सशाची छोटीशी ही शेपूट दिसत आहे। इवलीशीचा अर्थ आहे लहान आकाराने। पुढचा नवीन शब्द आहे गवत। हे पहा, चित्रात तुम्हाला हिरव्या रंगाचे गवत दिसते। ससा गवत खातो। कवितेचे पुढचे बोल आहेत चाहूल लागता थोडीशी, मारतोस तू दडी कशी। असा रे कसा भित्रा तू ससा। सशाचा स्वभाव भित्रा असं म्हटलं आहे। का त्याला भित्रा म्हटलंय? भित्रा म्हणजे घाबरणारा। सशाला भित्रा कशासाठी बरं म्हटलं असेल कवींनी? कवी म्हणतात चाहूल लागतात थोडीशी, चाहूल लागताच म्हणजे थोडासा जरी कुठून आवाज आला किंवा आपल्याजवळ कोणी येत आहे असा अंदाज आला सशाला, तर तो दडी मारून बसतो। दडी मारून बसतो म्हणजे तो स्वतःच्या बचावासाठी लपून बसतो। म्हणून कवी म्हणतात थोडासा आवाज झाला तरी हा ससा घाबरतो, म्हणजे ससा भित्रा आहे। नवीन शब्द दडी म्हणजे लपणे, घाबरून लपणे। भित्रा, भित्रा म्हणजे घाबरट। चला मुलांनो, आता ही कविता आपण सुरात म्हणूया। बालमित्रांनो, आपल्याला स्क्रीनवरती सफेद रंगाचा ससा दिसतो आहे, त्याच्याकडे बघत बघत आता आपण ससोबा या कवितेच गायन करणार आहोत आणि माझ्यासोबत तुम्हाला अभिनयही करायचा आहे। चला तर मग। ससा रे ससा असारे कसा, ससा रे ससा असारे कसा। ताट असती तुझे कान तोंडावरती निशा छान, ताट असती तुझे कान तोंडावरती निशा छान। डोळे तुझे लाल लाल गुबगुबीत तुझे गाल, डोळे तुझे लाल लाल गुबगुबीत तुझे गाल। अंग तुझे पांढरे पांढरे दिसे किती छान गोचिरे,
अंगजे पांडे पांडे दिसे किती छान मोजे शेपटी तुझी इवलीची हालवतोस अशी कशी शेपटी तुझी इवलीची हालवतोस अशी कशी गवत खातो कुरु कुरु चालतोस तू तुरु तुरु गवत खातो कुरु कुरु चालतोस तू तुरु तुरु चाहून लागता थोडीशी मारतोस तो दळी कशी चाहून लागता थोडीशी मारतोस तो दळी कशी असा रे कसा मित्रा तुझसा असा रे कसा मित्रा तुझसा मित्रांनो या कवितेचं 40वं पाठांतर करा आणि ही कविता तुम्ही अभिनय करत म्हणायला शिका। ऐका म्हणा माझ्याबरोबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या शब्दांचा सराव करायचा आहे। सशाचे कान ताठ, सशाचे डोळे लाल लाल, सशाचे गाल गुबगुबीत, सशाचे अंग पांढरे पांढरे, सशाची शेपटी इवलीशी, सशाचा मिशा छान। एकच शब्द दोन वेळा वापरून आलेले शब्द या कवितेत आले आहेत। लाल लाल असे तुम्हाला माहीत असलेले शब्द सांगा। अशा प्रकारे आलेले शब्द आहेत पांढरे पांढरे, कुरु कुरु आणि तुरु तुरु। चला मुलांनो, वेळ झाली गृहपाठाची। कविता पाठ करा, कवितेचे साभिनय सादरीकरण करा। तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही प्राण्याविषयी 3 वाक्ये तुमच्या शब्दात सांगा। धन्यवाद। नाउ क्लिक ऑन द सब्सक्रिप्शन बटन बिलो टू सब्सक्राइब द चॅनल, देन द बेल बटन टू गेट द नोटिफिकेशन्स ऑफ द न्यू व्हिडिओज। थँक्यू।